वाढदिवसाच्याच दिवशी पत्नीला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार सिन्नरमध्ये घडलाय. सिन्नर येथील संतोष शामराव पवार याचे त्याच्या पत्नीसोबत गेल्या 3 वर्षापासून कौटुंबिक वाद होते. त्यामुळे पत्नी कमल संतोष पवार काही दिवसांपूर्वी नांदूर शिंगोटे इथे माहेरी आली होती. कमल संतोष पवार हिचा वाढदिवस होता. पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संतोष पवार तिच्या माहेरी गेला आणि याच वेळी त्यानं तिच्या पोटात चाकू खुपसून तिला मारण्याचा प्रयत्न केला. सर, 2 महिन्यापासून वादविवाद होते. त्यांच्या नवरा बायकोचं भांडण होतं. मुलगी इथं आणली होती माहेरी आणि तो आदल्या दिवशी फोन पण केला होता त्याने त्याच्या पोराने का आम्ही येऊन घुपसून जाणार आहे, पण सगळे कामाला गेले निघून असं माहिती नव्हतं आम्हाला काही अपघात होणार आहे म्हणून. तो आला चांगला, बायको पशी बसला, मोठ्या भाऊला मोठे भाऊजाईला वाटलं की बा बसलेला आहे, नवरा बायकोची काही संमती असेल तेव्हा बसला आहे. तो आल्याबरोबरी बसल्याबरोबरी असा चाकू काढला आणि असा घुपसला 3 वेळेस घुपसलेला आणि भाऊजाईला पण चाकू लागलेला सर. आम्ही त्यावेळेस आम्ही काहीच म्हणजे बघितलं नाही. ते अवस्था बघून आम्ही दवाखान्यात उचलली पहिले. आमचे पाच त्यावेळेस आम्हाला काहीच सूचनाच नव्हती सर, काही करण्यासारखी असं आम्ही घाबरून गेलेलो सर. कमल पवारचा सासू नणंद आणि दिराकडूनही मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांकडून केला जातोय. तसंच तिला या आधी मारण्याचा प्रकार घडल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय. तुमची काय मागणी? माझी अशी मागणी, तिची सासू सुमन शामराव पवार आणि तिची नंदन, तिची नंदन आणि तिचा जो म्हणजे संतोष पवारचा जो भाऊ आहे लक्ष्मण पवार यांनी खूप मानसिक छळ केला. ती नेहमी मला फोनवर सांगायची, म्हणजे एकदा दोनदा तर पेट्रोल बी ओतलं होतं म्हणजे मी स्वतः इथं सिव्हिलला पण ॲडमिट केलं होतं, ते पण पुरूप आहे. मसरूळ पोलीस स्टेशनला बी गुन्हा दाखल केला होता 2020 ती पण माझ्याकडे पुरूप आहे. मी सर्व जे माझ्याकडे होतं नव्हतं ते सर्व मी वावी पोलीस स्टेशनला PI साहेब होते कोते साहेबांकडे ते सर्व जमा केलं आहे. मी जे आता कोते साहेब आहे PI वावी पोलीस स्टेशनचे त्यांना एक सांगेल की यांच्या जे कुटुंबातील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल आणि त्यांनी मला 15 दिवसात मारून टाकायची धमकी दिली. माझ्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील. पत्नीस चाकू खुपसल्यानंतर संशयित आरोपीनं स्वतःच्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. दोघेही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.